राष्ट्रवादीतल्या पडझडीनंतर आता शरद पवारांनी त्यांचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय. कोल्हापुरात 25 तारखेला शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या या पहिल्याच सभेच्या निमित्तानं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या सभेचं अध्यक्षस्थान थेट शाहू महाराजांना देऊन पवारांच्या राष्ट्रवादीनं पुरोगामित्वाचा डंका पिटायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरातल्या दंगलीनंतर पुरोगामी विरुद्ध हिंदुत्ववादी असं विरोधाभासाचं वातावरण असतानाच शाहू महाराजांना व्यासपीठावर घेण्याची खेळी पवारांनी केली आहे आणि त्यामुळं या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पवार साहेबांनी मुद्दामून दसरा मैदान निवडलेलं आहे, त्यातून एक पुरोगामी विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि विचाराची ताकद पवारसाहेबांना अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला तिथून सांगायची असावी म्हणून ते ठिकाण मुद्दामून पवारसाहेबांनी निवडलेलं आहे. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार दुसऱ्याच दिवशी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले होते. त्यानंतर आता शरद पवार कोल्हापुरात येणार असून 25 तारखेला पश्चिम महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा घेत आहेत. रोहित पवार आधीच जिल्ह्यात ठाण मांडून असून त्यांनी हसन मुश्रीफांच्या मतदारसंघात गाठीभेटी सुद्धा सुरू ठेवल्यात. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही कोल्हापूरच्या सभेत लक्ष घातलंय. आमच्या इचलकरंजीपासून गडिंग्लजपर्यंत चंदगडपर्यंत जवळपास सगळीकडचे प्रमुख कार्यकर्ते आणि त्या भागातले तरुण कार्यकर्ते, महिला आणि फार मोठ्या प्रमाणात जनता या सभेला येईल असा मला विश्वास आहे. केवळ राष्ट्रवादीच नाही तर महाविकास आघाडीसाठी सुद्धा ही सभा महत्वाची आहे. पश्चिम महाराष्ट्र पवारांचा बालेकिल्ला असल्यानं त्यांना मानणारा अनेक घटक इथे आहे आणि त्यामुळे या दौऱ्यात आगामी निवडणुकांसाठी साखर पेरणी सुद्धा ते करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार भेटीवरनं काँग्रेस आणि ठाकरे गट संशय व्यक्त करतायत. या सभेच्या निमित्तानं हा संशय आणि संभ्रम पवार दूर करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पवारांच्या या सभेकडे सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलंय. तिन्ही पक्ष चाचपणे करतात आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होईल. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा खासदार करणं हे आमचं ध्येय असणार आहे. राज्यात आणि कोल्हापुरात आम्ही वाद घालणार नाही. जो निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर तो निर्णयाला पुढे घेऊन जाण्याची भूमिका माझी. यात गैर काही नाही आहे. पवारसाहेब हे लढवय्या नेते आहेत. ते आपला पक्ष टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी राज्यभर दौरा करतायत. आता त्यांना शुभेच्छा देऊ आपण. कोल्हापुरातूनच शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर देशभर पक्षाचा विस्तार केला. आता पक्ष अडचणीत असताना पवार पुन्हा कोल्हापुरात येत आहेत. कोल्हापुरात घडतं ते राज्यभर जातं असं म्हणतात. त्यामुळे या सभेला कोल्हापूरकर कसा प्रतिसाद देतात आणि शरद पवार पुन्हा कोल्हापुरातूनच पक्षाची पुनर्बांधणी करण्यामध्ये यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.